आयोजित या पर्वामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत स्वागत स्वागत. चला तर मंडळी वळूया दिवसभराच्या दुसऱ्या सामन्याकडे. वाजलेत आता 1:09 झालेले आहेत आणि आपण आता हा सामना चालू करतोय. आवर्जून सगळ्यांना वेळ सांगू इच्छितो कारण की आपल्याला बराच उशीर झालेला आहे आणि आपल्याला आता सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत. पंचांची भूमिका इथे पार पडतायत ते आहेत ईश्वर आणि अभिषेक. मुख्य पंच आता इथे आपल्याला पाहायला मिळतात ते अभिषेक आणि इथे स्क्वेअर लेगला जे पंच आहेत त्यांचं नाव आहे ईश्वर सर. अशा पद्धतीने आता सामना चालू आहे ब गटाचा पहिला सामना श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार विरुद्ध नवदीप मित्र मंडळ पाष्टी यांच्या दरम्यान. मैदानाच्या इथे कोणीच खेळायचं नाहीये. मानव गणेश आपल्याला विनंती आहे मैदानात खेळू नका. चला आता बंद करा कारण की सामना चालू होतोय. दुसरा पहिला चेंडू फेकलेला आहे ऑफसाइडच्या दिशेने चेंडू बनकावला. पॉवर प्लेचा छटक चालू आहे आणि पहिल्याच चेंडू वरती एक धाव मिळालेली आहे. सर्वांनी मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. मैदानात कोणी थांबू नये. महत्वाचा शब्द शब्दाने रचना बदलत असते मराठीची हीच तर आपले कौतुक करावं लागतं. त्याला अशा पद्धतीने पुढचा चेंडू निर्धाव फेकलेला चेंडू एका धावेवरती रोख खावा लागेल. स्कोरबोर्डला धाव संख्या झालेली आहे 2 चेंडू नंतर एक धाव. आता थोड्या वेळ एका ओव्हर मध्ये शांत होते त्याला दिले. सुमताई सेवा संघाचे जे खेळतात त्यांनी मैदानाच्या बाहेर खेळायचं आहे. कुठल्या प्रकारचा काय होता चेंडू कशा पद्धतीने केला मारा. इथे जाणार का वाईड म्हणून सोडला मात्र इथे मिडल स्टंप झालेला आहे बाद. तो फलंदाज गेला पाय वरती उचलला आणि काढून स्टंप बाद केलाय. पहिला गडी बाद झाल्यानंतर धाव संख्या मात्र 1 स्थिरावलेली आहे. 3 चेंडू फेकले तिथे गोलंदाजाचं नाव सांगू शकतो इच्छितो अंकित. अंकित गोलंदाजी करताना पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. इथे पहिला फलंदाज सुरेंद्र एक धावेवरती खेळत आहे. त्याचप्रमाणे अकलेश जो आहे तो पहिल्या चेंडूवरती बाद झालेला आहे. अंकितने त्याला बाद केला. ब गटाचा हा जो पहिला सामना चालू आहे 1:09 चालू झाला. 1:12 झालेले आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत. आपणास विनंती जरा त्वरा करायची आहे. पुढचा चेंडू या वेळेला सुद्धा लेग साईडच्या दिशेने बनकवलेला चेंडू. पंचांनी दोन्ही हात केला जमीनला समांतर. धाव मिळणार आहे अवांतर. अवांतर धावेने धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरकली. धाव संख्या झालेली आहे 2 धावा 1 गडीच्या बाद नुकसानानंतर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकित यावेळेला सुद्धा राऊंड विकेटचा मारा करतोय. 12-13 पावलांचा रनअप काहीसा अडखळलेला आहे. डेट स्वरूपामध्ये हा चेंडू. सकाळच्या आतिषबाजीने चालू झालेला हा सामना थोडासा गरम होत होत दिवसाच्या सूर्याप्रमाणे तापत गेला. मात्र आता काहीसा संथ वारा सुद्धा सुटलेला आहे आणि खेळ मात्र इथे फलंदाज तिथे गरम झालेला आहे. त्याने सुद्धा हा चेंडू आकाशात फेकलेला चेंडू गगनभेदी षटकार. चेंडू सीमारेषेच्या पार. डीजे चुक टप्पा आणि टिचून मारा. भेदक गोलंदाजी यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू पुन्हा एकदा फेकी होते गोलंदाजाकडे आणि धाव संख्या झालेली ती म्हणजे 8 धावा आणि चेंडू झालेले ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मारा करताना इथे आपल्याला अंकित. पुढे डान्सिंग धावून तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला. मिड विकेटला तैनात असलेला खेळाडू उडी मारून झेल करण्याचा प्रयत्न. बघा इथे चांगला उत्कृष्ट असा थ्रो आला एसटी रक्षकाकडे आणि इथे एकाला गमावं लागली विकेट आपली रनआउटच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे
तीन चेंडूवरती तीन विकेट घेतला असा ज्याचं नाव आहे संदीप महाडिक. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा तोच ठरलेला आहे. तर आपल्याला विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा जो चषक आहे तो त्यांना सुपूर्त करायचा आहे. यावेळेला टी शर्ट देणार आहेत मॅन ऑफ द मॅच म्हणून. प्रत्येक सामन्यासाठी जो सामनावीर असणार आहे त्यासाठी आपल्याला इथे टी शर्ट पुरस्कृत केले गेलेले आहेत. माननीय श्री सूर्यकांत गोविंद कांबळे व माननीय श्री चंद्रकांत गोविंद कांबळे लेप गौडवाडी यांच्या मार्फत आपणास या टी शर्ट मिळणार आहे. तर आपणास विनंती आपण यायचं आहे आणि त्यांना हे सुपूर्त करायचं आहे. सामना बघा वाईट बॉल बॅट पण नोंद करून घ्या. थोडीशी एक महत्वाची सूचना जाहीर करू इच्छितो. प्रत्येक इनिंग ब्रेकच्या दरम्यान पुढचा ज्याचा सामना होणार आहे त्या दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवायला यायचं आहे. आपण काय निर्णय घेणार आहे ते सुद्धा पहिलंच ठरवून यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे जे ही मॅन ऑफ द मॅच वगैरे जे होते ते दुसऱ्या इनिंगच्या दरम्यान जे ब्रेक असणार आहे त्यामध्ये आपल्याला कळवणार आहोत. आता हे जे आपण आता चालू मॅच मध्ये घेतो त्यामुळे धावतो वर्णन आपल्याला करायला मिळत नाही आहे. तर यापुढे सगळ्यांनी नोंद घ्यायची या गोष्टीची. आता चेंडू पंच जरा कळवायचा आहे निर्धाव चेंडू. धन्यवाद. चला तर मंडळी पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. आपल्या डिस्कशन मध्ये आतापर्यंत सुशील यांनी दोन चेंडू फेकले त्यातला एक स्वैर होता त्यानंतर एक निर्धाव आणि आता पुन्हा पंचांचे हात जमिनीला समांतर. धाव मिळणार आहे अवांतर. अवांतर धावेनंतर धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 11 धावा एका गडीच्या नुकसानानंतर. चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा असणारच आहे कारण की पहिली जी गोलंदाजी ज्यांनी केली अंकित त्याने आपला जवळपास मारा चांगला ठेवला होता. यावेळेला पहा इथे आता आपल्याला सुशील यांचा सुद्धा मारा त्याच पद्धतीने होतोय का नाही कारण की पंच त्याला दंडाच्या स्वरूपामध्ये स्वैर धाव म्हणून एक धाव देणार आहेत. पुन्हा एकदा काहीशी दिशा भरकटलेली पाहायला मिळते इथे आपल्याला सुशील यांच्या मार्फत. आतापर्यंत त्यांनी चार चेंडू फेकलेले आहेत आणि चार चेंडूमध्ये तीन स्वैर स्वरूपाचे चेंडू होते आणि एकच मात्र निर्धाव चेंडू. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळे सामने पाहत असाल इथे आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा फोन येतात आहेत. चांगलं आयोजन आहे. पाहूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू फेकला जातोय. यावेळेला पाहत काहीशी गोलंदाजीचा प्रभाव बदलला गती थोडी संत केली आणि चेंडू मागे ठेवला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तीन जरी स्वयंस्वरूपाचे चेंडू फेकले असले तरी मात्र जे दोन चांगले चेंडू फेकले ते दोन्ही निर्धाव चेंडू आहेत. फलंदाज काहीसा चेंडू टिपण्यामध्ये थोडीशी चुकी करतोय त्यामुळे त्याला मोठे फटके लगावता येत नाहीयेत. धाव संख्या 12 धावा दोन गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेला पहा ऑफसाईडच्या दिशेने भनकवलेला आहे. पॉईंटचा खेळाडू तिथे तैनात आहे. पॉईंटचा खेळाडू कलेक्ट करेल फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरा धाव काढण्याचा अजिबात प्रयत्न दिसत नाहीये. एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्या वधारते. धाव संख्या झालेली आहे 13 धावा आणि आता स्ट्रायकर एंडवरती येतोय तो म्हणजे ऋतिक ज्यांनी एक षटकार लगावला होता आणि आता त्याच्याकडनं अपेक्षा आहे मोठ्या फटक्याची कारण की आतापर्यंत तीन चेंडू फेकले गेलेत त्यामध्ये दोन निर्धाव आणि एक एक धावानंतर धाव संख्या पुढे सरकते आहे. पाहूया पुन्हा एकदा सुशील यांचा आता जराशी लाईन आणि लेंथ त्यांना सापडलेली आहे. 13-14 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या उजव्या दिशेने मारा करतायत. पुन्हा एकदा दिशा बघा पुन्हा एकदा दशा बघा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलेला आहे. निर्धाव चेंडूने धाव संख्या पुन्हा एकदा जागेवरती स्थिर होते. फोर टू यू कोण पुढचा चेंडू बघा काहीस दबाव काहीस दडपण फलंदाजावरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. टप्पा काहीसा आखूड पण लेग साईडच्या दिशेने यष्टी रक्षकाकडे पोहोचेल तोपर्यंत पंचांनी त्या दोन्ही आज जमिनीला समांतर करून दाखवलेला आहे. हा सुद्धा स्वैर चेंडू आहे. दुसरा माईक ज्यांच्याकडे आहे कृपया इथे स्टेजवरती सुपूर्त करायचा आहे. दुसरा माईक महाडिक साहेब आपल्याकडे आहे कदाचित. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेले आहेत गोलंदाजाने आणि त्यामध्ये जवळपास 4 स्वैर स्वरूपाचे आणि 3 निर्धाव चेंडू फेकलेत. एकाच चेंडूवरती ऑफिशियल धाव आलेले आहे. पुन्हा एकदा पहा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. यावेळेला बघा गोलंदाजाचं चतुराई रनआउट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत मात्र पंचांनी दाद दिला साथ दिलेली नाहीये.
हा एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, दोन षटक समाप्त नाही झाला, एक चेंडू शिल्लक आहे, चुकीची दुरुस्ती, पाच चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा। एखाद दुसरा स्वैर जरी पडला असला तरी मात्र त्या सुशील याचं कौतुक करावं लागेल, कारण की जितके चेंडू फेकलेत त्यात एकही मोठा फटका लागू दिला नाहीये त्यांनी। जे काही धाव संख्या आलेली आहे ती फक्त सिंगलच्या स्वरूपामध्ये दोन, बाकी तीन त्याचे निर्धाव चेंडू फेकले गेलेले आहेत। स्वैरच्या स्वरूपातील जर त्यांनी चार वाईड वगळले तर ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला। पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू बघा, टप्पा पडून फलंदाजाला मात्र काही कळत नाहीये, पण यष्टीरक्षकाला नक्की कळतोय हा गोळा माझ्याकडे आलेला आहे, आणि त्याने तो अलगद आपल्या हातात झेलला आणि अशा पद्धतीने हा षटक समाप्त। धावसंख्या झालेली आहे 15-2 षटका अखेर। बारा चेंडूंमध्ये 15 धावा झालेल्या आहेत, चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते, कारण की फलंदाजी मधून सुरेंद्र हा बाद झाला, अखिलेश हा सुद्धा बाद झाला, आणि आता ऋतिक आणि सचिन दोघे जण इथे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणारच आहे पाष्टी या संघाला, मात्र पाहूया पुरार या संघाचे जे गोलंदाज आहेत ते सुद्धा तितकेच तरबेज आहेत। त्यांनी रोखून ठेवले, धावसंख्या त्यांनी दाबून ठेवले आणि प्रत्येक प्लेअरला प्रेशर मध्ये टाकून ठेवले। पॉवर प्लेच्या पहिल्या षटका अखेर सुद्धा त्यांनी 8 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र सुशील यांनी पुढच्या फक्त आणि फक्त 7 धावा जमा केलेल्या आहेत। आता जागा भरून काढण्यासाठी येते अमित, चार वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी इथे अमित तयार आहे। अमित पाहूया कशा पद्धतीने आपल्या दोन्ही गोलंदाजांचा मान राखतोय का, कारण की अमोल चुकीची दुरुस्ती खरोखरच। सर मी तुम्हाला सांगू इच्छितो पुरारचा संघ हा गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि खरोखरच चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळते तीनही गोलंदाजांकडून। खरोखरच सुरेख अशी दोन षटकं हाताळली त्यांच्या युवा गोलंदाजांनी आणि आता तिसरा षटक हाणामारीचा षटक डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज अमोल आपल्याला इथे पाहायला मिळतोय पुरारच्या संघाकडून, आणि खरोखरच एक फिनिशरची भूमिका इथे निभावावी लागेल दोनही फलंदाजांना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाष्टी संघाचे दोन फलंदाज इथे मैदानात उपस्थित, शेवटचे पाच चेंडू बाकी आणि बघूया पाच चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर इथे उभा करतात पाष्टीचे दोन्ही फलंदाज। पुढचा चेंडू अमोल यांचा स्ट्राइक वर येते, ऋतिक यांनी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला होता, मात्र त्यानंतर दोन निर्धाव चेंडू फेस केले। पहा या वेळेला चेंडू बराच वेळा आकाशामध्ये, आकाशाची गवसणी घालून लाईनच्या बाहेर जाणार का बनणार आहे, नाही हा चेंडू जाणार आहे आणि होणार आहे जेल, संपणार आहे इथे ऋतिकचा खेळ। डीजे हॅलो, पुढील होणारा सामना, पुढील होणारा सामना श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे ताबडतोब। चांदोरे गवळवाडी आणि वडवली चला तर मंडळी पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे। सामना चालू आहे पाष्टी विरुद्ध पुरार या संघांच्या दरम्यान। पुरार संघ टॉस जिंकला होता, गोलंदाजी घेतली होती आणि सांगितलं होतं आम्ही त्यांना फक्त 20 धावांवरती रोखणार आहोत। मनोज कर्णधार यांनी जे सांगितलं होतं ते पार करतोय का असंच आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आतापर्यंत तिसरा षटक मार्गस्थ, दोन चेंडू झालेत, धावसंख्या मात्र 16 थांबलेला आहे। मात्र पाष्टी संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं आम्ही 40 मजल मारणार आहोत। आता चेंडू शिल्लक आहे 4, मोठ्या फटक्यांची त्यांना गरज आहे, पाहूया कशा पद्धतीने मारा करणार आहेत। गोलंदाजीचा अमोल, कारण की फलंदाजीसाठी आता उभा आहे वैभव। वैभव हा पाष्टीचा फिनिशर, पुन्हा एकदा अमोलच्या समोर बघूया पुढचा चेंडू, या वेळेला पुन्हा एकदा एज लागली आहे का, पंचांकडे अपील होती आहे परंतु निर्धाव चेंडू। खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते पुरारच्या संघाकडून। गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ म्हणजे पुरार, आपण गेले अनेक वर्ष पाहतोय बॉलिंगच्या जीवावरती त्यांनी आपल्या गावाचं नाव रोशन केलं असा संघ पुरार, पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये त्यांचा खरोखर अचूक मारा इथे पाहायला मिळतोय अमोलच्या माध्यमातून नवीन गोलंदाज, आणि यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक वर येते वैभव। पुढचा चेंडू अमोल पुन्हा एकदा सज्ज, 15 पावलांचा रनअप, बघूया राऊंड द विकेट या वेळेला वैभवच्या समोर। या वेळेला काहीस प्रभाव काहीस कौतुक पचलं नसावं अमोल याला, यावेळेला शॉर्ट पिच टाकलेला चेंडू
फलंदाजाच्या डोक्यावरून गेला, स्वैर स्वरूपामध्ये एक धाव नक्की देऊन जातोय. मात्र एक आणि दोन धावेने काही फरक पडणार नाहीये. कर्णधारांनी सांगितलंय, मनोज यांनी सांगितलंय की आम्ही 20 धावांवरती रोखणार आहोत. अजूनपर्यंत 20 धावांची मजल मारता आलेली नाहीये पुरार या संघाला, पाष्टी या संघाला. आतापर्यंत त्यांनी 17 धावांची मजल मारलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला गुडलँडवर चढलेला चेंडू ब्लॉकहोल मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला. दोन धावा तर नक्कीच मिळणार आहेत, कारण की चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. पंचांनी अजिबात दाद दिलेला नाही रनआउटला. दोन धावांनी धावसंख्या वधारते. धावसंख्या झालेली 19 धावा, गडीबाद झालेले 3. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. दिलेलं आव्हान मोडीत काढतायत का दिलेलं आव्हान पाळतायत का? पाहूया मनोज यांची टीम. मात्र फलंदाजीसाठी असलेली पाष्टी टीम यांच्यावर सुद्धा तितकंच महत्वाचं चॅलेंज राहिलेलं आहे. वैभव आणि सचिन दोघ जण खेळतात आहेत. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्याच्या अपेक्षा पाष्टी संघाच्या दोन्ही समर्थकांना. यावेळेला सुद्धा काहीसा टप्पा बदलला. हा टप्पा सुद्धा बाउन्सर होता आणि स्वैर स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावसंख्या झालेली आहे 20 धावा, गडीबाद 3. पुढचा जो सामना होणार आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली. यांच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायच्या इनिंग ब्रेकच्या दरम्यान. निर्णय काय घेणार आहे टॉस जिंकल्यानंतर ते सुद्धा ठरवून यायचंय आपण. धन्यवाद. हो, काय गोलंदाजी, काय भेदक मारा, काय टिच्चून मारा करतात इथे गोलंदाज अमोल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डेथ ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे मोठी कला, आणि ती कला आणि त्या कलेमध्ये माहिर असलेला अमोल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच सर मी तुम्हाला सांगतोय, मगाजपासून पुरारचा संघ हा गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याच गोलंदाजीचा खरोखर एक सुरेख असं प्रात्यक्षिक अमोल कडून पाहायला मिळतं. आता शेवटचा एक चेंडू बाकी आणि डेथ ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू, लगातार निर्धाव चेंडू डेथ ओव्हर मध्ये टाकणं किती कठीण असतं, परंतु इथे अमोल अगदी सहजरित्या ते प्रात्यक्षिक इथे घडवत आहे आणि पाष्टीच्या फलंदाजाला जागेवर उभा ठेवण्यात यश. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू अमोल यांचा. यावेळेला मात्र पुलटॉस होता, चेंडू चाललाय लॉंगनच्या दिशेने. दोन धावा चोरण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि खरोखर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन धावा कंप्लीट होत आहेत. पंच आपल्याकडे इशारा करतायत. ओहो, पाहतो तर काय दिवा विझलेला. पंच एक हात जमिनीला समाधान करून सांगतात हा नो चेंडू होता, म्हणजे हा शेवटचा चेंडू नाहीये, आणखी एक चेंडू फेकला जाणार आहे. नो चेंडू प्लस दोन धावा, 3 धावा आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 23 धावा. आणखी पुन्हा एकदा फेकावा लागेल अमोलला चेंडू. खरोखरच कर्णधाराने सांगितलं होतं 20 धावांवरती रोखू आणि खरोखर तितकंच चांगला प्रयत्न पुरारच्या गोलंदाजांनी केला आणि फक्त 23 धावांपर्यंत मजल मारले आणि शेवटचा एक चेंडू बाकी. बघूया अमोल पुन्हा एकदा सज्ज, पाष्टीचे फलंदाज वैभव. बघूया पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळेला सुद्धा मला वाटतं अवांतर धावसंख्येमध्ये भर आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एका धावेने धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली होती 24. नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या चेंडूवरती अतिरिक्त धाव जाऊ नये याच्या प्रयत्नामध्ये इथे अमोल याच्याकडनं काहीशा चुका होताना पाहायला मिळतात. आतापर्यंतच्या ओव्हरचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर अमोलने शेवटच्या षटकामध्ये 9 चेंडू फेकलेले आहेत. 9 चेंडू मध्ये पहिला एकच धाव होता, त्यानंतर विकेट घेतला, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर वाईड 2, वाईड 0, 2 नो बॉल होता आणि त्यानंतर वाईड आणि आता हा पुढचा चेंडू. काही सर रनअप सुद्धा चुकत आहे. बघा विश्लेषण करण्यासाठी 9 चेंडू फेकलेत पण धावा मात्र तितक्या आलेल्या नाहीयेत. खरोखरच धावा तितक्या कधीच अमोलच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण अमोल हा एक खरोखर अचूक टप्प्यावरती लाईन लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. भले त्याने अवांतर धावा दिला असेल तरी मोठा फटका तो फलंदाजाला मारू देणार नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता होईल का एक धाव धावा चोरण्याचा प्रयत्न आणि गडीबाद. शेवटच्या चेंडूवरती धावा आल्यात 0. फलंदाजाला माघारी परतावं लागेल आणि संघाची धावसंख्या येते. संघाची धावसंख्या झालेली आहे 24 धावा. जिंकण्यासाठी कंपल्सरी 25 धावांची गरज आहे पुरार या संघाला. त्यानंतर पुढच्या दो टीमचे कर्णधार मी विनंती करतो. श्रीकृष्ण क्रिकेट संघ चांदोरे गवळवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी विनंती करतो युट्यूबच्या कॅमेरामॅनला कॅमेरा पण इकडे फिरवून घ्यायचाय. मी विनंती करतो या श्रीकृष्ण चषक 2024 साठी आपले मोलाची आणि महत्वाची उपस्थिती दर्शवलेली आहे. प्रदीप दादा दिवेकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतो टॉस साठी आपण जरा इथे महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. कॅमेरा
तर टॉस उडवतोय, कॉल कोण घेतोय? नाव संघाचं नाव हा चांदुरे गवळवाडीचा टॉस कॉल आहे, पाहूया. हेड्स कॉल दिलेला आहे, टेल आलेला आहे. टॉस जिंकला आहे तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ वडवली या संघाने. आपलं नाव सांगा. सागर यशवंत कांबळे. सागर, सागर कर्णधार आहे. तुम्ही टॉस जिंकला तर काय निवडाल? बॉलिंग. क्षेत्ररक्षण निवडताय तुम्ही, म्हणजे काय विचार करून आलाय? क्षेत्ररक्षण याच्यासाठी कशासाठी घेताय तुम्ही? चेस करण्यासाठी. बरं, तुमच्या मनात कितीचा विचार आहे की किती रनावरती तुम्ही थांबवणार आहात समोरच्या टीमला? 30 आतमध्ये. 30 धावांवरती रोखायचा तुमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. जर तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचं नाव कळवा पहिले. नितेश कांबळे. नितेश कांबळे, जर तुम्ही टॉस जिंकला असता चांदोळे गवळवाडीसाठी, तर तुम्ही पहिला काय निर्णय घेतला असता? चेसिंग. तुम्ही पण चेसिंग घेतला असता. या मैदानावरती जवळपास सगळे चेसिंग करायच्या विचारामध्ये आहेत, असं फलंदाजी करण्याचा असा इंटेन्शन नाही घेऊन येतात तुम्ही पहिले? सेटिंगला इझी आहे, होत होतो चेसिंग. आता पण तुम्हाला आता इथे फलंदाजी पहिली करायची आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहे, किती धावा मारणार तुम्ही? 50-40. 40-50 दरम्यान धावा मारायच्यात. बघा, समोरच्या अगोदर कर्णधारांनी चॅलेंज दिला होता, 20 धावांपर्यंत रोखलं होतं. आपण 40 मारायच्या तेवढी धमक आपल्या फलंदाजामध्ये तयारी करून ठेवलेली आहे का? तुम्ही त्यांना काय सांगाल? हा, ठेवलेली आहे धमक. नक्कीच नक्कीच. चला तर दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. पाहूया कशा पद्धतीने हा सामना होणार आहे, कारण की टॉस जिंकलेला आहे वडवली या संघाने, आणि त्यांनी आता क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत. पाष्टी संघाला विनंती आहे, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, आणि पुरार संघाचे सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा, खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे, आणि सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. 25 अंकिता. त्याचप्रमाणे मी पुढच्या संघाला सुद्धा विनंती करतो, तर लवकर सामना चालू करायचा आहे. पुरार के तरफ से बल्लेबाज सलामी बल्लेबाज मैदान पर मौजूद. अगर पुरार को जितना है तो उनको 25 रन बनाना चाहिए, 18 गेंदों में 25 रन बनाने गए. अगर पास्टी को जितना है तो 18 गेंदों में कम से कम रन में उनको बटोरना चाहिए. पुरार को सलामी बल्लेबाज पिच पर मौजूद, दोनों ही दायात के बल्लेबाज है, दोनों ही राइट सामने सुरेंद्र. पास्टी के तरफ से एक अनुभवी गेंदबाज माना जाता है. चलो जल्दी से जल्दी फील्ड सजाया जाए, दोनों ही कप्तान इस बात का नोट किया जाए, और भी मैचेस खेलना बाकी है. पास्टी की तरफ से गेंदबाज सुरेंद्र एक अनुभवी गेंदबाज माना जाता है. पास्टी की तरफ से अपनी कोठी की पहली ओर, टीम के कोठी की पहली ओर लेते हुए सुरेंद्र.
दस बारह रन बनाकर अब उनके सामने वाले छोर से पुन्हा एकदा सूचित करू इच्छितो 1:34 झाले आपल्याला पूर्ण अर्धा तास लागतो एका इनिंगला एवढा वेळ आपण दोन इनिंग कंप्लीट झाले पाहिजे सामने वाले चल के सामने अंकित अच्छी कलाई ऑफर एक रन शायद आसानी से जुड़े अंपायर से दांत मांगते लेकिन नाखा में अब रह गए अपना खाता खोलते हुए पुरार का एक रन सुरेंद्र एक पार्टी की तरफ से अच्छे खासे गेंदबाज माना जाता है सुरेंद्र 10-12 कदमों का रन अब सामने वाले छोर से शेतन एक अच्छी खासी कलाई है शेतन के पास उनके सामने अनुभव गेंद अच्छी शॉट ऑफर लगाई एक रन आसानी से छुड़ाया एक ही रन से उनको संतोष पाना पड़ेगा अगला बढ़ता हुआ स्कोर पुरार का 2 रन सुरेंद्र एक नामचित गेंदबाज माना जाता है पास्टी के तरफ से उनके सामने दोनों ही बल्लेबाज पुरार के अनुभविक माना जाता है उनके सामने एक लंबे हिट हिटर सामने वाले छोर से लेकिन नाकाम अब रह गए कीपर और लगभग उनको 4 रन मिलता हुआ लेग बैक के रूप से पुरार का बढ़ता हुआ उसको 6 रन सुरेंद्र अच्छी का मोहराने लगे उनके बल्ले के तरफ से अच्छी वहां पर खड़ाई लेकिन चतुर उतना गेंदबाज है सुरेंद्र एक रन दूसरा भी रन आसानी से चुराया कोई दांत मांगते लेकिन 2 ही रन से उनको संतोष होना पड़ेगा कोई आउट कार फील्ड से कारण कोई दिक्कत फील्डर को अगला बढ़ता हुआ स्कोर पुरार का 8 रन लगभग सुरेंद्र को अपनी पास्टी के कोठी की 4 गेंद आ चुके और 2 गेंद आना बाकी अच्छी खासी ऑफर रन छुराने की दोनों ही अनुभवी पुरार के तरफ से बल्लेबाज माना जाता है उनके उतना ही उनके सामने पास्टी के तरफ से गेंदबाज अच्छे है सुरेंद्र 10-12 कदमों सामने वाले छोर से उनके सामने अंकित अच्छी कलाई ऑफर अच्छी आउट फील्ड के कारण थोड़ी फील्ड की मिस्टेक होते हुए अगर आप ऐसी फील्ड करते रहेंगे तो आपको जितना आसान नहीं अगला बढ़ता हुआ स्कोर पुरार का 9 सुरेंद्र अपनी कोठी की पहली ओवर टीम के कोठी को आखिरी गेंद आना बाकी सामने वाले छोर से 10-12 कदमों का रनर उनके सामने एक अच्छे नन्ना अच्छी ओवर पर हम पर से कोई दांत मांगते हुए लेकिन ना काम ये अपनी कोठी की पहली ओवर में उन्होंने 9 रन एक ओवर के बाद 9 रन ते इनिंग ब्रेक मध्ये दाखवतो ना मी ते आपलं कामच ते आहे इनिंग ब्रेक मध्ये सांगतो का मध्ये मध्ये 2-2 सगळ्या सगळ्यात आता ब्रेक आहे ना बॉलर येईपर्यंत 2-3 त्याचबरोबर एक आनंदाची बातमी म्हणजे श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये आपल्याला लाभलेले देणगी आणि खरोखर समर्थनगर गावाकडून श्री रमण बाटे साहेब श्री पद्मावती ट्रेडर्स यांच्याकडून 4001 श्री दिलीप केडेकर समर्थनगर खेडेकर आळी 551 रुपये श्री चंदू केडेकर समर्थनगर खेडेकर आळी 501 रुपये श्री तुकाराम माडिक 1001 श्री अनंत माडिक 501 कुमारी जिया आवेज बाटे 501 श्री राजेश माडिक 501 श्री महेंद्र विठोबा माडिक 501 श्री मिनेश माडिक 501 श्री योगेश दगडू माडिक 501 श्री उत्तम माडिक 251 श्री स्वप्निल सगारा माडिक समर्थनगर 501 खरोखर समर्थनगरचं खूप चांगलं सहकार्य इथे लाभलं देणगीदारांची खरोखरच खूप महत्वाचं सहकार्य असताना इथे समर्थनगर गावाकडून सुद्धा श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये लाभलं त्यामुळे सर्व समर्थनगर गावाचे हार्दिक अभिनंदन हार्दिक धन्यवाद तर मग मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये पहिला चेंडू झाला दुसऱ्या षटकाचा आणि तो चेंडू होता स्वैर स्वरूपाचा आपली स्वैर स्वरूपाच्या चेंडूने एक धाव वाढते एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धाव संख्या झालेली 10 धावा दुसरा षटक मार्गस्थ
राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा गुडलेंथ वर पडलेला चेंडू एज लागली आणि पंचाकडे दाद मागितली पंच महेश महाडिक 501, श्री संतोष काते 501, वर साहिल महाडिक 501, श्री विठोबा जयसिंग महाडिक 2024, श्री प्रदीप महाडिक 251, श्री सागर खेडेकर 501 आणि श्री गणेश खेडेकर 501. खरोखरच गोटेगुम गावच्या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच नक्कीच, कार्यक्रम मोठा होतो त्यासाठी आपल्याला मागे कोणाचा तरी हात लागतो, पाठीवरती असलेला हात, मग तो कोणत्याही पद्धतीचा असू दे, देणगीच्या स्वरूपामध्ये असू दे किंवा पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये असू दे किंवा फुल्ल फुलाची पाकळी, कशाही पद्धतीने लागणारा प्रत्येक देणगीदार हा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा नेहमीच वाढत असते. अशा प्रत्येक देणगीदाराचे मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 अभिनंदन. चला तर मंडळी वळूया सामन्याकडे, कारण की याच्या आधी झालेला चेंडू त्याने फेकला, एज लागली आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल गेला, गडी झाला बाद अंकितच्या स्वरूपात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी इथे आता आलेला आहे स्ट्रायकर एंडवरती, त्याचं नाव आहे अमोल. गोलंदाजी करताना मात्र त्यांनी 9 धावा दिल्या होत्या, मात्र आता इथे फलंदाजी करताना अमोल मोठी कारगिरी करणार आहे का, त्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे, कारण ते जिंकण्यासाठी हव्यात त्या म्हणजे कंपल्सरी चेस 25 धावा आणि आता धाव फलकावरती धाव संख्या आहे ती म्हणजे 10 धावा. अमोल शिरीष गोलंदाजी करतोय, अच्छे खासे बल्लेबाज माना जाता है, सब उनकी निगाह उनके बल्ले पे लगी हुए, अच्छी शॉट हो लेकिन आउटफील्ड के कारण 4 रन. अगला बढ़ता हुआ स्कोर पुरार का 14. एक अनुभवी गेंदबाज माना जाता है पास्टी के तरफ से, उनके सामने उतना ही अनुभवी बल्लेबाज है पुरार के तरफ से अमूल. अमूल एक नामचीन बल्लेबाज माना जाता है पुरार के पट्टे में, अच्छे खासे बल्लेबाज माना जाता है, उनको शॉर्ट बॉल बहुत लंबा पसंद है, खेलने में माहिर है. सामने वाले छोर से 10-12 कदमों का रन अप, हम्पेयरशिप पार होते उनके सामने अमूल, एक अच्छी कलाई हुआ बल्ले की हम्पेयरशिप को दांत मार रहा. अगला बढ़ता हुआ स्कोर ऑन पर व्हाइट के रूप से पुरार का बढ़ता हुआ स्कोर 15-15. लगभग अपनी कोठी की पहली ओर टीम के कोठी के दूसरी ओर पास्टी की तरफ से 5-6 पाव लगा रहा ना. सामने वाले छोर से अंपायर से पार हुई उनके सामने, अच्छी कलाई हुआ पर यही तो कहा जाता अमूल के बल्ले से, अच्छे शॉट खेलने में माहिर है अमूल. ओ बड़ी लंबी बाउंड्री है इसके कारण आउटफील्ड के कारण उनको 2 ही रन से संतोष होना पड़ा. पुरार का अगला बढ़ता हुआ स्कोर 17. सीरीज एक पास्टी की तरफ से अच्छे खासे गेंदबाज है. खरोखरच पाष्टीकडून आपल्याला पाहायला मिळत आहे ते शिरीष, खरोखर आपल्या संघासाठी गेली अनेक वर्ष अचूक अशी कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पाष्टीच्या संघाकडून गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार, परंतु फलंदाजही तितकेच तोडीस तोड. पुरारचा संघ जरी गोलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी चेस करण्यामध्ये सुद्धा त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही असा संघ, आणि 25 धावांचं आव्हान चेस करण्याचा हा प्रयत्न, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार शिरीष. मग या पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा फलंदाजी मार्गावर, फलंदाज वन डाऊन बॅट्समन अमोल यावेळी बॅकफुटवर जाऊन ऑफसाईडला पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय आणि एक धाव सोडण्यात यश मिळत आहे. खरोखर हलक्या हाताने एक धाव काढून यश संपादन केलं आणि खरोखर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 18. लगभग आपला श्रीज का अपनी कोठी की पहली ओवर टीम के कोठी के लगभग 2 गेंद आना बाकी. पुरार के बल्लेबाज और पास्टी की गेंदबाज अच्छी खासी गेंदबाज कर दे श्रीज, उनके सामने वाले छोर से उनके सामने एक नन्ना मुन्ना अच्छी ऑफर, लेकिन हम पे दांत में बड़ा झटका लग गया पुरार को. दूसरा बोल आपल्या समाजाचे आपले आधारवड आणि आपल्याला नेहमी सहकार्य करणारे आपल्या पाशी गावचे सुपुत्र आणि आपले उद्योजक
श्री प्रदीप शेठ दिवाकर यांचा सत्कार मी आपल्या समाजाचे अध्यक्ष विठोबा माडिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा स्वाल सुरपर देऊन सत्कार करायचा आहे. सीरीज की आखिरी आना एक गेंद आना बाकी. कैमरामैन कुठे आपला? पुरार का बढ़ता हुआ स्कोर 17 रोशन सॉरी रोशन कैमरामैन कुठे आहे? 17-18 सीरीज सामने वाले छोर से 10 बार सीरीज सीरीज अजय और अजय अपने बल्लेबाजी करते हुए उनके सामने पूरी जिम्मेदारी उनके कंधों पर. दोनों ही पुरार के बल्लेबाज अच्छे खासे हैं उनके सीरीज सामने छोर से और अच्छी ऑफर खिलाई अच्छी बोर्ड ऑफर समझ नहीं सके अजय. खरोखरच इथे पुरारच्या संघाला मोठा झटका. अजय यांना माघारी जावं लागतंय. खरोखर अजय यांच्या फलंदाजीचा खेळ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो परंतु थोडंसं अपयश आलंय अजय यांच्या वाटी आणि अजय परतलेत माघारी. आता पुरारच्या संघाची धुरा नवीन फलंदाज यांच्या कांद्यावरती आणि शेवटचे 5 चेंडू बाकी 5 चेंडूचा खेळ बाकी आणि संघाला धावा करायच्या 25 शेवटचे 6 चेंडू बाकी. माफ करा संघाची धावसंख्या आहे ती 18 सहा चेंडू आणि 7 धावा. अतिशय अतिदाटीचा हा सामना पुरार विरुद्ध पाष्टी ब गटातला पहिला सामना आणि खरोखरच काय सामना सुरू आहे. सामन्यामध्ये रंगत आली आहे. अजयला माघारी परतवून पाष्टीने थोडंसं कमबॅक केलंय आणि आता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुरार संघाला विनंती आहे लवकरच नवीन फलंदाज मैदानात पाठवायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो वेळ फार कमी आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. नवीन बॉलर राज बॉलर नेम काय पाष्टी संघाचा तिसरा गोलंदाज बॉलर नेम तर मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रेक नंतर अतितचा सामना चालू आहे पाष्टी संघ विरुद्ध पुरार संघ यांच्या दरम्यान. 5-6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाज नयन प्रेशर मध्ये गोलंदाजी करणार का? कारण की डेथ ओव्हरची गोलंदाजी शेवटचा षटक 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुरार संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही धावसंख्या रोखू 20 वरती. मात्र 20 धावांची मजल आता मारायला फक्त 2 धावांची गरज होती त्यांना. आता इथे 6 चेंडू 7 धावांची गरज. पहिला चेंडू काहीसा दबाव काहीसा प्रेशर नयन यांच्यावरती कारण की अजून दिशा त्यांना भेटलेली नाहीये. गोलंदाजांमध्ये आता ही गोलंदाजी करताना एक चेंडू फेकला अवांतर. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 19. आता मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा लेफ्ट साईडच्या दिशेने बनकवलेला हा चेंडू खेळाडू तिथे तैनात पकडून फेकी करतील तोपर्यंत मात्र इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. कारण आता अतितटीच्या सामन्यामध्ये 5 चेंडू 5 धावांची गरज. खरोखर 5 चेंडू आणि 5 धावा आणि बॉलिंगला 7 मिळते ती फिल्डिंगची. खरोखर सूर्यकसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला स्क्वेअर लेग वरती आणि खरोखर एका धावेवर समाधान मानावं लागलं पुरार संघाला. कारण चेंडूची फेकी सुद्धा तितकीच अति अचूक होती आणि चांगल्या थ्रोमुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा आता 5 चेंडू आणि 5 धावा. खरोखर मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत ते नयन. नयन एक युवा गोलंदाज पाष्टी गावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेला लेफ्ट हँड बॅट्समॅन ऑरेंज कॅपमध्ये पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पुरारचा कर्णधार मनोज. बघूया मनोज पुन्हा एकदा पुढचा चेंडू 5 चेंडू आणि 5 धावा. बघूया मनोज एक फिनिशरची भूमिका निभावतो का. नयन विरुद्ध मनोज पुढील होणारा सामना. सकाळच्या 17 पहिल्यांदा डावखुरा फलंदाजी त्या मैदानावरती उपस्थित झालेला आहे. त्याच्या हातामध्ये आता ते दुरा अच्छी ऑफर अच्छी शॉर्ट ऑफर लगाई
एक ही रन से उनको संतोष होना, अगला रन लगभग एक रन आसानी से चुराया, दो रन पूरा चुराया, अगला बढ़ता हुआ स्कोर पूरा का 21, चार बोला तीन पाइजे, सॉरी अगला बढ़ता डबल अंकों में 22 रन, चार गेंदों में 3 रन चाहिए पूरा को। अगर जीतना है तो अपना कप्तान को पूरी जिम्मेदारी उठाना पड़ेगा। उनके सामने एक अच्छे खासे बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर खड़े हैं अमूल, उनके सामने स्ट्राइक पर बाहियात का बल्लेबाज पुरार के तरफ से मनोज, एक मोहराना लगा है उनके बल्ले के ऊपर, सबकी निगाह लगी है मनोज के ऊपर, एक बाहियात का बल्लेबाज है पुरार के तरफ, उनके सामने पास के गेंदबाज 10-12 अच्छी वहां पर खड़ाई, वहां पर वो अच्छी शॉट लगाई लेकिन आउटफील्ड के कारण जेल जिंकून देता या वेला पुरार का 24। खरोखरच इथे मनोजची कॅच सुटली आहे आणि खरोखर मॅच गमावली आहे का खरोखर, कारण मनोज एक नावाजलेला फिनिशर पुरार संघाचा आणि त्याची कॅच इथे ड्रॉप झाली आहे पास्टीकडून। आणि आता शेवटचा अतितटीचा हा सामना, रंगतदार सामना, आणि अशा सामन्यामध्ये कॅचेस पकडणं किती महत्वाचं असतं खरोखरच हे आपल्याला इथे पाहायला मिळालं। कारण इथे जर का मनोजची कॅच झाली असती तर सामन्यामध्ये रंगत आली असती, कारण मनोज एक नावाजलेला फिनिशर पुरार गावचा अजूनही मैदानामध्ये तटस्थ, संघाला धावा हव्यात फक्त एक कंपल्सरी चेस आणि फक्त एका धावेची आवश्यकता, तिथे स्पीड अप करायचंय आपल्याला, एक धाव काढून लवकर सामना कंप्लीट करायचा आहे किंवा पाष्टीचा गोलंदाज सुद्धा इथे यश मिळवतो का ते पाहायचं आहे। आणि खरोखरच सामना तिथे कृपया, तिथे वेळ फार कमी आहे आपल्याकडे, एक सामना लवकर सुरू करायचा आहे मित्रांनो। पुराच्या दोन्ही फलंदाजांना विनंती आहे सामना लवकर सुरू करायचा आहे। नक्कीच तुम्ही बोललात सर, ज्या पद्धतीने हा जो जेल झाला असता तर हे दोन धाव ते सुद्धा रोखून ठेवले असते आणि जिंकण्यासाठी मग 3 धावांची गरज असते, चेंडू शिल्लक असते 3 आणि जिंकण्यासाठी धावा असतात 3, मात्र इथे जेल सुटला आणि आता त्यांना जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे खरोखरच। जर तरचा हा सामना आणि क्रिकेटचा खेळ हा नक्कीच जर तरचा असतो, कॅच झाली असती तर सामन्यामध्ये अजून रंगत आली असती, परंतु रंगत अजून संपलेली नाही कारण 2 चेंडू अजून बाकी मनोजला प्रेशरमध्ये आणण्यासाठी, 3 चेंडू अजून बाकी, पुढचा चेंडू नयन्याचा बघूया, आणि या वेळेला मात्र चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने आणि 1 धावेची गरज होती ती धाव कंप्लीट करून मनोज यांनी इथे आपला संघ पुरार इथे विजयी ठरलेला। एकदा पुरार संघाचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया आणि पुढील सामन्याला आपण लवकर सुरुवात करूया, वडवली विरुद्ध चांदोरे गवळवाडी। नक्कीच नक्कीच मंडळ, आपण पाहत होता श्री समर्थ क्रिकेट पुरा संघ पुरार विरुद्ध नवदीप मित्र मंडळ पाष्टी यांच्या